बीएमसी ने सैनिटरी पैड डिस्पोजल मशीन हर एक सार्वजनिक शौचालय में बिठाने का आदेश दिया था। इस मशीन के अंदर 5 रुपये का कॉइन डालने के बाद एक सैनिटरी पैड निकलता है। उस पैड का इस्तेमाल करने के बाद ये डिस्पोजल मशीन में डाला जाता है। यहाँ पे इसकी समाप्ति होती है। इसके महिलाओं की स्वच्छता और आरोग्य को ध्यान में रखते हुए बीएमसी ने ये निर्णय लिया था। आज मी आलेली सुकशनी महिला मंडळ वस्ती शौचालयाच्या इथे, जिथे महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय मिळालं पाहिजे यासाठी सुलक्षणा महिला मंडळाला हे शौचालय दिलेलं आहे। पॅड मशीन्स असतात तर तुमच्या इथे ती आहे तर तिचा उपयोग होतोय का? नाही ना, ती लोक बोलतात मॅडम तुम्हाला दिलं होतं, आम्ही म्हणजे नाही सर, डॉक्टर सर पण होते, मशीन आले तेव्हा सगळं काही लेटर वगैरे आहे माझ्याकडे सगळे, तर मी बरंच वेळा अधिकाऱ्यांना बोललो ना सर आमच्याकडे आलंच नाही, ते दिलंच नाही, ते पूर्वी काय काय दे काय असतं ते काय मशीन बोलायचं एक कॉईन असतं तो नाही, फक्त तो कॉईन नाही, त्यामुळे ती मशीन खोललेली नाही। ती मशीन लावून किती वर्ष झाली? तरी माझ्या मताने दीड वर्ष झाले ते कॉईन नसल्यामुळे आधी लागले। पॉइंट तुम्हाला कोणाकडून घ्यायचे होते? ती लोक म्हणजे घ्यायचं नाही ते मशीन संगतीच आहे। हा पण ही मशीन तुम्हाला कोणी दिली होती? महानगरपालिकेने। तर महानगरपालिकेने ते कॉईन तुम्हाला दिलं नाही? ती लोक बोलतात आमचे तिथं आलेले दिले देताना सगळं दिलंय मॅडम, मी बोलले सर सगळं दिलंय ते सर पण होते आमच्या संगती सगळं आमची फोटो आहे घेताना सगळे, म्हणजे एक चावी किंवा कॉईन बोलतात तर ते मी घेऊन काय करणार। तुम्ही अर्ज केला होता का? नाही अर्ज नाही केला, त्यांचे कॉल येतात ते बोलतात हा मॅडम तुमचं काम चालू आहे करू असं। जर हे पॅड मशीन जर चालू झालं तर महिलांना काय फायदा होईल? महिलांना फायदा आहे आता जिथं बघा 40 रुपये 35 रुपये कोणी 200 रुपये पण घालायचे, तर याने करून ज्या गरजू महिला आहे गरीब आहे त्यांना 5 रुपये मध्ये ती वस्तू भेटणार ती होणार, त्यांच्याही साठी चांगलं आहे संस्थेसाठी पण चांगलं आहे आणि वापर पण योग्य ठिकाणी होणार त्याचा। आणि शौचालयामध्ये कुठे जे पॅड टाकतात ते टाकले नाही जाणार, हे एक त्याच्यामध्ये फायदा आहे तुमच्यासाठी। स्वच्छ आहे सुरक्षित आहे पाणी सगळं काय व्यवस्थित आहे आमच्या इकडे, फक्त हे पॅडचंच हे जरा हे इथे सुकृष्टी महिला मंडळातर्फे शौचालय बांधण्यात आले होते, त्यामध्ये पॅडची मशीन आहे पण त्या मशीनचा आम्हाला वापर करता येत नाही, त्या मशीनमध्ये कॉईन नाहीये पॅड नाहीये, गेले 1.5 वर्षापासून ती अशीच बंद ठेवलेली आहे मशीन। या मशीन जर ही मशीन चालू झाली तर काय फायदा होईल तुम्हाला? आम्हाला बाहेर खूप महाग पॅड मिळतात, तिथे 5 रुपये मध्ये मिळतात, ते आम्ही वापरू शकतो आणि इतर महिलांना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो। तर मग तुमची सुकेशन महिला मंडळाला काय मागणी आहे? हेच की मशीन लवकरात लवकर चालू करून द्यावी, शहरात लोक चालू व्हावी यासाठी सुलक्षणा महिला मंडळ बीएमसी पत्रव्यवहार करणार आहे आणि लवकरात लवकर या शौचालयामध्ये पॅड मशीन चालू करण्यात येणार आहे। मी शुद्रा साळवे, इंडिया अनर्ट्स।